अवैध हातभट्टी दारूवर छापे टाकत 3,07,835 रुपयांचा मुद्देमाल उदगीर पोलिसांनी जप्त केलाय. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील डोंगर शेळकी तांडा या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभाग उदगीर, वाढवणा पोलीस, उदगीर ग्रामीण पोलीस आणि FST पथकाने संयुक्त कारवाई करत अवैध हातभट्टी दारूवर छापे टाकत दारू नष्ट करण्यात आले. 30 एप्रिल ते 5 मे दरम्यान लातूर येथील वसंतनगर तांडा आणि डोंगर शेळकी तांडा या ठिकाणी विशेष मोहीम राबवत 3,07,835 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार 30 एप्रिल रोजी वसंतनगर तांडा येथे अवैध हातभट्टी दारूवर छापा टाकला तर 3 मे रोजी सकाळच्या सुमारास उदगीर तालुक्यातील डोंगर शेळकी तांडा या ठिकाणी अवैध हातभट्टी दारूवर राज्य उत्पादन शुल्क विभाग हातभट्टी दारूवर छापा टाकत 467 लिटर हातभट्टी गावठी दारू आणि हातभट्टी तयार करण्याचे गुळ मिश्रित 5,045 लिटर रसायन, 80 लिटर देशी दारू, 17 लिटर विदेशी दारू असा एकूण 3,07,835 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 19 गुन्हे नोंद करण्यात आले तर यात 17 आरोपींना अटक करण्यात आली आहे. उदगीर तालुक्यातील डोंगर शेळकी तांड्यावर 22 एप्रिल रोजी 1,08,810 रुपयांची दारू नष्ट करण्यात आली तर पुन्हा दुसऱ्यांदा डोंगर शेळकी तांडा येथे ही कारवाई करण्यात आली आहे. प्रतिनिधी सुधाकर सूर्यवंशी सह अस्लम शेख, न्यूज टुडे 24, उदगीर, लातूर.